एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी, असा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. पण या निकालाचा फायदा भाजपलाही होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागल्याने शिंदे गटाचा फायदा झालाय. आमदार अपात्रतेची कारवाई न झाल्याने एक प्रकारे ठाकरे गटाला दिलासा मिळाला. पण यात भाजपचा फायदा कसा, जाणून घेऊयात. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. या घटनेमुळे उद्धव ठाकरेंबद्दल जनतेमध्ये एक सहानुभूती निर्माण झाली होती. त्यात ठाकरेंकडून निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हही काढून शिंदे गटाला दिलं, त्यामुळे या सहानुभूतीत वाढ झाली होती. भाजपनेच शिवसेनेत फूट पाडली असा संदेश जनतेत गेला असं इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं. जर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले असते तर भाजपबद्दल जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला असता असंही या बातमीत म्हटलं. आता देशात लोकसभेची निवडणूक होऊ घातली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी या गोष्टीचा प्रचार केला असता आणि त्यामुळे भाजपला फटका बसेल अशी भीती व्यक्त केली गेली. जर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले असते तर उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झाली असती आणि या लाटेचं रूपांतर मतदानात होईल असा अंदाजही सूत्रांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर जबाबदारी दिली होती ट्रायब्युनलची, न्याय करण्याची, न्याय देण्याची. आणि या ट्रायब्युनलनं म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं. वकील हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपण जर संपूर्ण निकालपत्र पाहिलं असेल ते ज्या पद्धतीनं वाचत होते तर ते ॲडव्होकेट नार्वेकर प्लेडिंग फॉर मिस्टर शिंदे अँड हिज ग्रुप, शिंदे यांच्या फुटलेल्या गटासाठी वकिली करावी अशा पद्धतीनं काल त्यांचं निकालपत्राचं वाचन सुरू होतं. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाला काही कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसतीवाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे. आमचं काही बिघडलेलं नाहीये, जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही. आम्हाला हा निकाल अमान्य आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. याचा नक्की विचार आम्ही करणार, कारण हा एक प्रकारचा आमच्यावर अन्याय आहे. कारण सगळे निर्णय जे आहेत अगदी लोकशाहीमधल्या बहुमताप्रमाणे दिले, कायद्याप्रमाणे दिले, मग त्यांना डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय फेटाळला. आम्ही लीगल टीम बरोबर चर्चा करू आणि पुढचा निर्णय आम्ही घेऊ. राजकीय जाणकार असो, विश्लेषक असो किंवा सूत्रांची माहिती असो, लाट निर्माण होणार का, त्याचा फायदा कुणाला होणार आणि जनतेचा कौल कुणाला मिळणार हे आता निवडणुकीनंतरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.